नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, नवीन वॅकन्सी आहे कर्मचारी भविष्य निधी संघटन एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनतर्फे। असिस्टंट या पदासाठी नवीन वॅकन्सी आहे आणि टोटल 280 पदे आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार मिळेल। तुमची जी एक्झाम आहे ती 30 जुलै 2019 ते 31 जुलै 2019 या दरम्यान घेतल्या जाणार। ऑनलाईन एक्झामिनेशन आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। बघा, 30 मे 2019 पासून ते 25 जून 2019 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे। तुमचा पगार असेल 44,900 पर मंथ आणि DA HRA इत्यादी अलवन्स तुम्हाला मिळतील। टोटल पोस्ट आहे 280। एज पाहिजे कमीत कमी 20 वर्ष आणि मॅक्झिमम 27 वर्ष आणि रिलॅक्सेबल फॉर SC ST OBC ॲज पर द गव्हर्नमेंट रूल। एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय? मस्ट पजेस डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्वॅलेंट ॲज ऑन 25 जून 2019। तर 25 जून 2019 तुमच्याकडे कोणतीही पदवी पाहिजे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे 30 मे 2019 पासून आणि क्लोज होणार आहे 25 जून 2019 पर्यंत। कॉल लेटर तुम्हाला 20 जुलै 2019 ते 30 जुलै 2019 दरम्यान डाउनलोड करता येईल। प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती आहे 30 जुलै 2019 आणि 31 जुलै 2019 आणि मेन एक्झाम आहे ते नंतर तुम्हाला कळवलं जाईल। वॅकन्सी आहे कॅटेगरी वाईज बघूया। टोटल 280 वॅकन्सी आहेत, यामध्ये ओपनसाठी 113 आहे। त्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 28 जागा आहे। SC साठी 42 जागा, ST साठी 21 जागा, OBC नॉन क्रिमी लेअरसाठी 76 जागा। टोटल 280 पोस्ट आहे। पर्सन विथ डिसॲबिलिटी म्हणजे दिव्यांगसाठी कॅटेगरी ए टाईपसाठी 3 आहे, कॅटेगरी बी 3 आहे, कॅटेगरी सी 3 आहे, कॅटेगरी DE साठी 2 आहे। हाऊ टू अप्लाय? कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन अप टू 25/6/2019 म्हणजे 25 जून 2019 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। विविध फॉर्मॅटमध्ये फोटो आणि साईन तिथे लागेल। फोटो साईन सोबतच तुम्हाला हँड रिटर्न डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे। हँड रिटर्न डिक्लेरेशन शुड नॉट बी रिटर्न इन कॅपिटल लेटर, जसं दिलं आहे तसंच ते लिहायचं आहे। एज लिमिट बघणार आहोत, ओपनसाठी 27 आहे आणि OBC साठी नॉन क्रिमी लेअर 30 आहे जास्तीत जास्त आणि SC ST साठी 32 आहे। चालान किती आहे ते बघणार आहोत। SC ST PWD डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी चालान आहे 250 रुपये, फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा आणि जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा 250 रुपये चालान आहे। ऑल अदर कॅटेगरीसाठी 500 रुपये आहे। स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघणार आहोत, परीक्षेचे स्वरूप काय आहे। सर्वप्रथम फेज 1 आहे, त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे। यामध्ये 100 मार्क्सचा टोटल पेपर आहे। यामध्ये 100 प्रश्न असतील, 1 तास तुम्हाला पेपर सॉल्व करण्याकरता मिळेल। पेपर 2 लँग्वेजमध्ये असतील एक्सेप्ट फक्त इंग्लिश। इंग्लिश लँग्वेज 30 मार्क्स 30 प्रश्न असतील। रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तेवर 35 प्रश्न 35 मार्क्स असतील। न्युमेरिकल ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 35 मार्क्स, 20-20 मिनिट प्रत्येक टॉपिकला। फेज 1 क्वालिफाईंग इन नेचर आहे आणि फायनल मेरिटसाठी त्याचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाही। शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटचा रेशो असेल 1:10, मेन्साठी क्वालिफाय केलं जाईल 1:10 स्टुडंट। मेन्स एक्झामिनेशन आहे तुमची बघा 150 मार्क्सची। यामध्ये रिझनिंग आणि इंटेलिजन्सवर आहे 40 प्रश्न, मॅक्झिमम मार्क्स आहे त्यामध्ये 60-35 मिनिट्स तुम्हाला टाईम मिळेल। जनरल इकॉनॉमी फायनान्शियल अवेअरनेस यावर आहे टोटल 40 प्रश्न, मॅक्झिमम मार्क्स 40, यासाठी 20 मिनिट मिळेल तुम्हाला। इंग्लिश लँग्वेजवर आहे 30 प्रश्न 40 मार्क्स, त्यासाठी 30 मिनिट्स मिळेल। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आहे 40 प्रश्न 60 मार्क्स, यासाठी तुम्हाला 35 मिनिट मिळेल। त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, लँग्वेज विथ एम्फेसिस ऑन कॉम्प्रहेन्शन ॲनालिसिस। 3 लिहायचे आहे तुम्हाला, त्यामध्ये लेटर लिहायचे आहे, कॉम्प्रहेन्शन आणि प्रेसिस। यामध्ये 30 मार्क्स आहे, 45 मिनिट्स तुम्हाला मिळेल। टोटल 230 मार्काची एक्झाम आहे, 153 प्रश्न आहे, 2 तास 45 मिनिट एवढा तुम्हाला अवधी मिळेल पेपर सॉल्व करण्याकरता। इच रॉंग आन्सर देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/4 ऑफ द मार्क्स
असाइन टू दॅट क्वेश्चन, म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सेंटर आहे एक्झामिनेशनसाठी, हे बघा प्रत्येक स्टेटमध्ये जे सेंटर असतात ते अवेलेबल आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रासाठी बघा मुंबईमध्ये आहे, ठाणे आहे, पुणे आहे, नागपूर आहे, सेंटर आहे. अप्लिकेशन बघा या अधिकृत संकेतस्थळावर, वेबसाईटवर अवेलेबल आहे, www.epfindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अप्लिकेशन आणि ही PDF अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा PDF अवेलेबल आहे. तुमच्यासाठी आम्ही ती शेअर करून दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि ही जी वेबसाईट आहे तीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करून दिलेली आहे. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.